चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण वृत्तचिती म्हणजे काय ते समजून घेऊ. आता वृत्तचितीला दंडगोल देखील म्हणतात. तर वृत्तचिती कशी असेल, तर मग या आकृतीमध्ये दाखवलेली वृत्तचितीला वर्तुळाकार पृष्ठ असतं, एक वक्रपृष्ठ असतं आणि दोन वर्तुळाकार कडा देखील असतात. आता ही वर्तुळाकार कड आहे, ही वरची कड आणि ही खालची कड, आणि हा जो भाग आहे हा वक्रपृष्ठ त्या ठिकाणी आहे, आणि हे वरचं वर्तुळाकार पृष्ठ एक आणि खाली वर्तुळाकार पृष्ठ दोन, म्हणजे दोन वर्तुळाकार पृष्ठ असतात, एक वक्रपृष्ठ असतं आणि दोन कळा सुद्धा त्याला असतात. मग वृत्तचिती कशी असेल, तर मग जर साधा आपण कागद घेतला आणि या कागदाला जर फोल्ड केलं तर अशा पद्धतीने तो कागद फोल्ड होईल, म्हणजेच ही वृत्तचिती त्या ठिकाणी आपल्याला दिसेल. अजून एक उदाहरण घ्यायचं असेल तर हा एक बंदिस्त डबा आहे. या बंदिस्त डब्याचा हा जो भाग आहे हा भाग वक्रपृष्ठ आहे. हे वक्रपृष्ठ वरचं या ठिकाणी इकडचा भाग हे वर्तुळाकार पृष्ठ, खाली सुद्धा एक वर्तुळाकार पृष्ठ, आणि हा जो भाग आहे ही कळा, ह्या दोन कळा त्या ठिकाणी वृत्तचितीला असतात. ओके,